देवेंद्र फडणवीस साहेबांचा. देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चालक, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यास उमाद, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र हे तसंच वाटतंय बरं का सगळ्यांना. मुळात आपल्याला वाटते की खरंच देवेंद्र फडणवीस म्हणजे चालक आहे का, खरंच एवढा हुशार माणूस आहे का, खरंच एवढा भारी माणूस आहे का. राजे हो तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये जर चर्चा केली ना तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हा चालक्य माणूस आहे की नाही. त्या भटकुल्ला एक साधा साधा प्रश्न विचारा, दादा तुमचा फडणवीस जर एवढा मोठा चालक्य माणूस असेल साहेब, तर एवढ्या मोठ्या चालक्याने महाराष्ट्रात एक तरी भाजपचा नेता का घडवला नाही. सन्मान परिवर्तनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व महामानव महानायकांना अभिवादन कर. महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी शिवसेना वाढवली घडवली त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन कर. या मंचावर उपस्थित शिवसेना उपनेते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आहिर, तद्वतच जिल्हा प्रमुख सुरेश जी घोष, मंचावर अनेक मान्यवर आहेत आणि चुकून एखाद्याचं तरी नाव राहिलं तर पुन्हा भोळ व्हायचा, त्यामुळे इतर नावं मला आपण क्षमा करा की काही नामोल्लेख ते पण मंचावरचे सगळेच मान्यवर पदाधिकारी, मंचाच्या समोरही अनेक मान्यवर पदाधिकारी आहेत, जुने दाते शिवसैनिक आहेत, महिला आघाडीच्या अत्यंत मान्यवर आमच्या पदाधिकारी आहेत, युवा सेना माथाडी कामगार सेना भादर बॉडीचे अनेक मान्यवर, डिजिटल आणि प्रिंट मीडियाचे सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि भावांनो आणि बहिणी, खरं तर आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आलो होतो आणि सुरेश भाऊंनी ही संधी साधली आणि हा आजचा कार्यक्रम इथे आयोजित केला. बरीच लोक भेटतात, मगाशी अनेक महिला भेटत होत्या, सूत्रसंचालकही तेच ते पुढापुढा सांगत होते आणि ही सगळी मंडळी सांगतात की ताई तुम्ही संकटाच्या काळात साथ दिली वगैरे वगैरे. मला असं अजिबात वाटत दादा, त्याचं कारण असं आहे की एखाद्या मातीमध्ये एखादं बीज रुजत, त्या मातीतनं ते क्षार पाणी घेऊन उभं राहत, अंकुरत, रोप होत, त्याचं झाड होत, मुळ खोल खोल जमिनीत जातात आणि ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन ते उभं राहत त्या मातीच्या आपल्या मुलांनी त्या मातीला ते घट्ट धरून ठेवतं, कितीही पाऊस पडला तरी ते माती वाहून जाऊ देत नाही, उन्हाळ्यात त्या मातीला ते आपल्याच खांद्यांनी सावली देतं, अजिबात त्या मातीची झीज होऊ देत नाही, कारण त्या मातीतनं क्षार पाणी घेऊन आलेलो आहोत, त्याच्याप्रती आपण इमानदार राहिलं पाहिजे. हे न चालता बोलता येणाऱ्या झाडाला कळत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या जिवंत माणसांना किती कळलं पाहिजे. माझी शिवसेनेला किती गरज आहे हे मला माहीत नाही, पण मला हे नक्की माहिती आहे की आज घडीला या महाराष्ट्राला मात्र शिवसेनेची आणि शिवसेना पक्षाची उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची प्रचंड गरज आहे. त्यामुळे मी माझा खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करते आणि तो खारीचा वाटा तुम्ही प्रत्येक जण घेऊ शकताय, तुम्ही प्रत्येक जण बोलू शकताय. काय आहे ना मंडळी, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे सुषमाताई तुम्ही एवढं बोलताय कसे काय बोलू शकताय, अहो तुम्ही बोलू शकताय काय मोठी गोष्ट नाही. काय झालं माहितीये का, काही लोकांचा उगाच असा भाऊ तयार केला गेला. आपल्याकडे महाराष्ट्रात एक मोठा भाऊ कुणाचा तयार केला माहितीये का, तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा. देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चालक, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यास उमाद, देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र हे तो मुमकिन आहे, अकेला देवेंद्र क्या करू सकता आहे, लाभ 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 लाभ. आणि आपल्याला तसंच वाटतंय बरं का सगळ्यांना, मुलांना आपल्याला
खरं तेवढा हुशार माणूस आहे का, खरं तेवढा भारी माणूस आहे का? राजे हो, तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये जर चर्चा केली ना तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हा चाणक्य माणूस आहे की नाही. उगा आपण बसल्या बसल्या बोला कधी तरी, गावच्या पानावर बोला, खड्ड्यावर बोला, नळावर पाणी भरताना बोला, भाजी घेताना बोला, कधी टी व्ही वगैरे बसला ब्रेक मध्ये बोला, कधी चहाच्या टपरीवर बोला, एखाद्याला काही नाद असेल ती बसत नाही सकाळी सकाळी शकत नाही तर तो कसला चाणक्य आहे? आणि तो चाणक्य असेल